नमस्कार मित्रांनो आज आपण बीएससी अॅग्रिकल्चर ऍडमिशन प्रोसेस यामध्ये ग्रेव्हिन्सेस प्रॉब्लेम आणि रिझर्वेशन या संदर्भात आणि इतर काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आणि तो आहे की आपल्याकडे एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये डब्ल्यू एस हा जो प्रवर्ग आहे तर या प्रवर्गामध्ये एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना आता त्या प्रवर्गामधून प्रवेश आपले घेता येणार आहे आणि त्यासाठी त्यांच्या करता एक सूचना ती आलेली आहे आणि ती सूचना अशी आहे की त्यांनी याबाबत पावती देखील अपलोड केली तरी ते चालणार आहे मात्र ज्यावेळेस शेवटचं आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे रिपोर्टिंग संबंधित महाविद्यालयात ज्यावेळेस तुम्ही करणार आहात तर त्यावेळेस मात्र तुम्हाला ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करावंच लागणार आहे तर हे एक महत्त्वाचं सूचना आहे आणि यामध्ये दुसरी एक समस्या अशी झालेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांनी अगोदरच फॉर्म भरलेला आहे आणि आता त्यांना परत तो फॉर्ममध्ये आपल्याला डब्ल्यू एस वगैरे त्यांना ते प्राप्त झाल्यामुळं ते प्रमाणपत्र त्यांना अपलोड करायचं आहे आणि ते अपलोड करण्यामध्ये आता त्यांना काही समस्या येत आहेत तर हे जर परिपत्रक आपण पूर्ण वाचलं म्हणजे शेवटपर्यंत वाचलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतं कसं बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की सर्व संबंधित उमेदवार सर्व कृषी संलग्न महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य वगैरे आता यांना या सीईटी च्या संदर्भात किंवा सीई टी सेलला असं सूचित करण्यात आलेलं आहे की सदरचे परिपत्रक त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावे व परिपत्रकामधील कार्यपद्धतीनुसार संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालय यांना लॉग इन मध्ये आवश्यक त्या सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्या म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना आता ईडब्ल्यू एस मधून प्रवेश आपला घ्यायचा आहे किंवा ही कॅटेगरीमधून त्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी आता ते सुविधा देखील उपलब्ध करून द्यावी कारण या अगोदर तसं होत नव्हतं आता जर ते होत नसेल तर ते उपलब्ध करून द्यावं असे त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे सी टी सेलला त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत संगणक प्रणालीमध्ये त्यांनी ती दुरुस्ती करायची आहे आणि तशा प्रकारच्या टॅब आणि तशा प्रकारचं या विद्यार्थ्यांना ते फॉर्म भरता यावे अशी सुविधा आणि ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे त्यांना देखील तो बदल करता यावा यासाठी देखील त्या ठिकाणी त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं पत्र त्या ठिकाणी निघालेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये आपण सुरुवात पत्रक वाचलं होतं परंतु हा शेवटचा जो भाग होता हा आपण त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आता आपण त्याकडे लक्ष देत आहोत आणि म्हणून आहे हे महासंचालकांना देखील माहिती संशोधन परिषदेचे जे महासंचालक आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांना देखील हे माहिती करता सादर करण्यात आलेलं आहे तर आता हा एक महत्वाचा मुद्दा होता तो तुमच्या लक्षात आला असेल त्यामुळं घाबरून जाण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही आहे आपल्यासाठी ती टॅब उपलब्ध होऊन जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे फॉर्म भरता येतील ज्यांनी भरलेले असतील त्यांना प्रमाणपत्र देखील अपलोड करता येईल तर या संदर्भात आपण आपली प्रमाणपत्र वगैरे आता तयार ठेवा त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा नॉन क्रिमिलेअर असेल तर हे सगळं तुम्हाला आता हळूहळू याच्या प्रक्रिया करून ठेवायच्या आहेत याच्या पावत्या देखील सध्या ते ग्राह्य धरणार आहेत आणि म्हणून हा एक मुद्दा होता आपला दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे बघा इथं काही ठिकाणी एक यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये आपल्याला आर असं लिहिलेलं दिसतं आता हा एक मुद्दा समजून घ्या की हे आर कशासाठी आहे तर आर लिहिलेली जी आहे ती ही महाविद्यालय भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याकडून मानांकन प्राप्त आहेत म्हणजे पा यांना मानांकन मिळालेले म्हणून त्यांच्यावरती आर लिहिलेले आहे ते आणि जे उमेदवार ह्या व्यतिरिक्त इतर महाविद्यालयातून पदवी प्राप्त करतील ते उमेदवार राज्याबाहेरील पदव्युत्तर व आचार्य पदवी शिक्षणासाठी अपात्र असतील अशी ती सूचना लक्षात घ्या आता याचा अर्थ काय उर आला की जर तुम्ही या आर असलेल्या महाविद्यालयातून पदवी प्राप्त करत असाल तर तुम्ही बाहेरच्या राज्यात देखील एम एस सी वगैरे पी एच डी वगैरे करू शकता मात्र जर असं नसेल तर तुम्हाला राज्यातच ते करावं लागेल उदाहरणार्थ इथं आहे यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय कराड आणि खालचं आहे कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर जळगाव ह्या दोन्हीलाही तो आर नाहीये म्हणजे इथून जर तुम्ही पदवी घेत असाल तर पुढचं जे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे किंवा पी एच डीचं शिक्षण आहे तर ते तुम्हाला बाहेरच्या राज्यामध्ये करता येणार नाही आपल्याच राज्यात म्हणजे महाराष्ट्रातच करावं लागल तर ही सूचना तुम्हाला माहीत असणं खूप गरजेची होती आणि आता मी फक्त एकच पेज या ठिकाणी दाखवलं असे पुढचे खूप सारे प्रॉस्पेक्टसमध्ये तुमचे ते पेजेस आहे आणि ज्या पेजेसवरती तुम्हाला आ, हे सर्व गव्हर्मेंट कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेस सर्व यादी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित बघून घ्यायचं की आपण कोणत्या कॉलेजमधून हे करत आहोत आणि त्याला आर किंवा हे जे कृषी अनुसंधान परिषद आहे तर यांच्याकडून मान्यता आहे का किंवा मानांकन प्राप्त आहे का मान्यता तर असणार आहे परंतु मानांकन कारण हा मुद्दा मानांकनाशी रिलेटेड आहे तर ते मानांकन असेल तरच तुम्हाला दुसऱ्या कॉलेजेसमध्ये पी जी वगैरे करता येतं आता तिसरा मुद्दा आहे पहा आणि हा मुद्दा आहे आरक्षणाबद्दलचा तर बरेच विद्यार्थी मला एक काल आ, मेसेज होता की सर प्रकल्पग्रस्तासाठी किती आरक्षण असतं तर हे जे काही विस्थापित किंवा प्रकल्पग्रस्त वगैरे हो असतात तर याच्यासाठी चार टक्के आरक्षण आहे आणि म्हणून आता एकदा सर्वच आरक्षण मी सांगून देतो कारण हा एकाचा प्रश्न होता दुसऱ्याचे काही आणखी प्रश्न असतात उदाहरणार्थ शेतकऱ्यासाठी किती आहे म्हणजे शेतीचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी किती आहे तर आपण आता ते सर्वच एकदा पुन्हा रिवाईज करू अनुसूचित जाती नवबौद्ध एस सी वगैरे हो यांच्यासाठी तेरा टक्के आहे म्हणजे एस सी कॅटेगरी एस टीसाठी साठी सात टक्के आहे यामध्ये व्हिजेसाठी तीन टक्के आहे भटक्या जमाती ब साठी दोन पॉईंट पाच क साठी तीन पॉईंट पाच ड साठी झिरो पॉईंट झिरो दोन म्हणू हो आपण त्याला म्हणजे दोन टक्के इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी तर त्याच्यासाठी एकोणावीस टक्के आता हे भटक्या जमाती ड आहे याच्यामध्ये बंजार वंजारी आणि बंजारा वंजारा असं आहे तीन पा आणि बंजारा ऑलरेडी इकडं व्हिजेमध्ये आलेलं आहे हे तीन टक्के आहे त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी दहा टक्के आहे आणि या ठिकाणी इकडच्या बाजूला पास स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असतील तर दोन टक्के आहे दिव्यांग असेल तर पाच टक्के आहे आजी माजी सैनिकाची मुलं असेल तर दोन टक्के आहे प्रकल्पग्रस्तासाठी विस्थापित झालेल्या व्यक्तीची मुलं जर असतील तर त्यांना चार टक्के आहे शेतकरी व विहित किमान अर्थ असलेले किंवा कृषीविषयक अनुभव असलेले शेतकऱ्यांची मुलं यांच्यासाठी सहा टक्के आहे आपण पाच म्हटलं होतं अगोदर परंतु ते सहा टक्के झालेले आता आणि महिलांसाठी तीस टक्के आणि ज्या तारखेला प्रवेश मागितला असेल त्या तारखेच्या लगत पूर्वीच्या दहा वर्ष मुदतीमध्ये किमान तीन वर्ष ज्या व्यक्ती व ज्यांच्या आईवडिलांनी या राज्यात निवास केलेला नसेल अशा व्यक्ती म्हणजे याला ओएस म्हणतात अदर स्टेट तर हे त्यांच्यासाठी दोन टक्के आहे अनाथ मुलांसाठी एक टक्का आहे आणि एकूण आरक्षणाची टक्केवारी या ठिकाणी आपल्याला जे सामाजिक आरक्षण दिसतं ते साठ झालेली दिसते तर हे आरक्षणावर लक्ष ठेवा त्यानंतर एक हे फोटो तुम्हाला दिसतात हे एका युनिव्हर्सिटीचे फोटो आहेत मी आता जे फोटो दाखवले ते आहे फॉन हॉल लॅरिस्टन युनिव्हर्सिटी नेदरलँड तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की ही जी युनिव्हर्सिटी आहे व्हॅन हॉल लॅरिस्टिन युनिव्हर्सिटी नेदरलँड यांच्याशी एक करार झालेला आहे पहा आणि तो करार झालेला आहे आप्पासाहेब पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील मंजूर क्षमतेपैकी तीस जागा नेदरलँड कार्यक्रमासाठी निवडण्याची तरतूद आहे इच्छुक उमेदवारांनी कृषी महाविद्यालय बारामती किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याशी संपर्क साधावा विद्याप्रतिष्ठान कृषी जैवतन तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती जिल्हा पुणे येथील बीटेक जैवतंत्रज्ञान पदवीमध्ये तीन अधिक एक अभ्यास अभ्यासाअंतर्गत विद्यार्थी प्रथम तीन वर्षाचे शिक्षण बारामती येथे व एक वर्ष नेदरलँड येथे पूर्ण करतील असा एक पॉइंट आहे आणि शेवटचा मुद्दा आहे की बारामती जिल्हा पुणे येथील बी एस सी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन टू प्लस टू या पदवी अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षामध्ये विद्यार्थी बारामती येथे अभ्यासक्रम पूर्ण करतील तर तृतीय व चतुर्थ वर्षात व्हॅन हॉल लॅरेस्टिन युनिव्हर्सिटी नेदरलँड येथे अभ्यासक्रम पूर्ण करतील तर ज्यांची अशी इच्छा असेल की आपल्याला अशा पद्धतीनं बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांनी या विद्यापीठांसोबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ हो राहुरी किंवा कृषी महाविद्यालय बारामती यांच्याशी संपर्क साधायचा आहे तर हे सर्व पॉईंट होते तुमचे आजचे मला असं वाटतं तुमच्या लक्षात आले असतील तर जे काही मुद्दे मी आज सांगितले ते सर्वच महत्त्वाचे होते ईडब्ल्यू एस मधून ज्यांना म्हणजे एस सी बी सीच्या ज्या उमेदवारांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांचाही मुद्दा महत्वाचा होता आणि त्यांनी काळजी करायचं कारण नाही त्यांच्यासाठी त्या टॅब वगैरे घेऊन जातील आता आणि लक्ष मात्र तुम्हाला ठेवावं लागेल त्या ठिकाणी दुसरा मुद्दा देखील मी तुम्हाला सांगितला आरचा आर, आर म्हणजे काय आणि तिसरा मुद्दा मी तुम्हाला ह्या नेदरलँडच्या संदर्भातला सांगितला तर जवळपास हे तीनही महत्त्वाचे पॉईंट होते आपले ते सांगून झालेले आहेत आता आणि मोबाईल नंबर परत एकदा मी या ठिकाणी दिलेला आहे काही विद्यार्थी विचारत असतात आणि कधी कधी काही कामानिमित्तानं व्यस्त असल्यामुळं कधी कधी त्या चार ते सहा या वेळात देखील फोन घेतला जात नाही तरी त्याच्याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो काल घेतल्याने गेला एका लग्नासाठी जावं लागलं त्यामुळं आता मात्र मी तो चार ते सहा या वेळात घेणार आहे त्याची काळजी नसावी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद थांबतो